आज आपल्या या दामकेत शहरामध्ये होणारी आपल्या सर्वांची परिवर्तन सभेसाठी आपल्या सर्वांचे नेते माननीय धनंजयजी मुंडे या ठिकाणी उपस्थित आहेत. आज खर तर अनेक जण बोलणार होते, पण या ठिकाणी दोन भाऊंना येत असताना काही हेलिकॉप्टरच्या अडचणीमुळे उशीर झाला आणि ते आपल्या राष्ट्रवादी पार्टीचे स्टार प्रचारक असल्यामुळे, आघाडीचे स्टार प्रचारक असल्यामुळे त्यांना इथून अनेक ठिकाणी जायचंय. म्हणून मी माझं भाषण हे थोडक्यात आवरील. आज या ठिकाणी धनुभवन बरोबर आपल्या राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र भाऊ कोठारी, विधानसभा अध्यक्ष मधुकर आबा राळेभात, तालुका अध्यक्ष दत्ताभाऊ वारे, शहाजीराजे भोसले तालुका अध्यक्ष काँग्रेस, आपल्या पार्टीमध्ये काही दिवसांपूर्वीच जे आले होते आणि आपल्या सर्वांना त्यांना ऐकायचं होतं, पण टाइम अभावी त्यांना आज या ठिकाणी बोलता येत नाही. सूर्यकांत नानाजी मोरे, सुनील भाऊ लोंढे जिल्हा अध्यक्ष शेतकरी संघटना, अक्षयजी शिंदे, जयसिंगजी उगले तालुका अध्यक्ष प्रहार, त्यांनी सुद्धा आपल्याला पाठिंबा दिलाय, प्रतिभाबा पाटील, वैजनाथजी कोले, सयाजी संजयजी वराटसर, चंद्रकांत भाऊ राळेभात, विजयसिंह गोलेकर, जालिंदर भाऊ राळेभात, शाजी काका राळेभात, बबनरावजी देवकाते, सुनील भाऊ कोठारी, सुरेशजी शिंदे, रमेश दादा अजबे, गजानन भाऊ फुटाणे, विश्वनाथजी राऊत, सुमनताई हजारे, बाबा महाराज ढवळे, हरिभाऊजी बेलेकर, अशोकजी जायभाय, सुरेश भाऊ भोसले, महारुद्रजी नागरगोजे, काकासाहेबजी खाडे, त्रिंबक भाऊ कुमटकर, डॉक्टर अविनाशजी पवार, शरद भाऊ शिंदे, अमोलजी गिरमे, उमरजी खुरेशी, बबनाबा तुपेरे, बाळासाहेबजी खाडे, अमृतजी रुजे महाराज, प्रकाश भाऊ के मंजरभाई, अशोकजी गिरमे, भगवानाबा गीते, दादासाहेबजी रेटे, जबीरजी बारूद, राजेंद्रजी पवार, हर्षलजी डोके, दिगंबरजी चव्हाण, पवनभाऊ राळेभात, अमितजी जाधव, कांतीलालजी वाळुंजकर, वसीमजी सय्यद, लखनभाऊ मिसाळ, समीरजी पठाण, चंद्रशेखरजी नरसाळे, राजेंद्र भाऊ गोरे, कारभारेजी गदादे, प्रशांत भाऊ राळेभात, गणेश भाऊ मस्के, तिकीट बाहून नेतील ते. राहिलं तर अडचण होती. पटा चंद्रकरजी नसाळे, राजेंद्र भाऊ गोरे,
गणेश मस्के सतीजी चव्हाण इथं उपस्थित असणारे सर्व मान्यवर आपल्या या आजच्या सभेमध्ये अनेक संघटनेने आपल्याला या ठिकाणी पाठिंबा दिलाय. त्याचे सर्व पदाधिकारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नागपंथी डवरी गोसावी समाज राष्ट्रीय गुरव समाज आदिवासी पारधी समाज तिथं आज या ठिकाणी उपस्थित असणारी आपण सर्वजण म्हणजे माझ्या कुटुंबातली आपण सर्व मंडळी तिथं या स्टेजवर आलो त्या ठिकाणी स्टेज जर बघितलं तर कव्हर केलंय. आमच्या डोक्यावर ऊन येत नव्हतं. त्या ठिकाणी धनुभाऊंशी मी चर्चा केली. धनुभाऊ मला असं वाटतं की आपण मी पुढे जाऊन बसतो तुम्ही इथंच थांबा. धनुभाऊ म्हणलं की अजिबात चालणार नाही आपण दोघं उन्हात जाऊन बसूया आणि सर्वसामान्य लोकांसाठी या ठिकाणी बसू. तिथं भांडू नका भांडू नका. सहज धनुभाऊ काही कार्यकर्त्यांची चर्चा करत होते. त्यातला एक कुठला ते कार्यकर्ता म्हणतो ऊन लय लागते. दुसरा कार्यकर्ता त्याला सांगतो धनुभाऊ पण उन्हातच बसले. मग त्यात कुणीतरी बोललं की राम शिंदे साहेबांना पण ऊन लागत नाही कारण का ते सारखेच सावलीत असतात. या ठिकाणी या मतदारसंघामध्ये आपण सर्वजण विकासापासून वंचित आहोत म्हणून सर्वच जण आज या मतदारसंघामध्ये आज आपण उन्हात आहोत. पण उद्याच्या काळामध्ये आपल्या सर्वांच्या डोक्यावर सावली कशी येईल त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न आपल्या सर्वांना करायचे. आज उन्हामध्ये राहून कोणाचं तोंड काळं होत नाही पण जे काय लोक सर्वसामान्य लोकांसाठी झटत नाही या परिसरामध्ये विकास होऊन न होऊन सुद्धा त्या ठिकाणी अजूनपर्यंत ते बीजेपी मध्येच आहेत त्या लोकांची तोंड आज परिवर्तन होत असताना त्यांची कुठेतरी काळी पडल्यासारखी आपल्याला दिसतात. बरोबर ना. मला काय जास्त बोलायचं नाही मला मुंडे साहेबांना ऐकायचे पण चार पाच प्रश्न आपल्या सर्वांना मला करायचे. आपल्या या मतदारसंघामध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांना आज वेळेवर छावणी न मिळाल्यामुळे आपल्याला त्रास झाला का हो? आपल्या गावामध्ये पिण्याचे टँकर वेळेवर न येता आणि या मतदारसंघामध्ये बहुतांश टँकर फक्त पेपरवर राहिल्यामुळे आणि त्याची बिलं फुकटच निघत असल्यामुळे आपल्या सर्वांना त्रास झाला का हो? आज आपल्या सर्वांचा विम्याचा पैसा जो आपल्या सर्वांचा हक्काचा होता तो आपल्याला न मिळाल्यामुळे आपल्या सर्वांना त्रास झाला का हो? इथे असणाऱ्या आमदार साहेबांकडे जलसंधारण मंत्रीपद मुंडे ताईंकडनं हिसकावून घेतल्यानंतर सुद्धा आपल्या या तालुक्यामध्ये पाणी नाही आलं त्याचा त्रास झाला का आपल्याला? आज माझ्या इथं असणाऱ्या युवकांना मला विचारायचंय आज आपल्या वडिलांनी आईने आपल्या कष्टातून शिकवलं आणि शिकून सुद्धा हातात डिग्री असताना आपल्या सर्वांना हाताला काम नाही आपला त्रास होतो का? काही दिवसांपूर्वी आपले राम शिंदे साहेब म्हणत होते कुठेतरी की 24 तारखेनंतर इथं असणाऱ्या सर्वसामान्य लोकांचा त्रास मी अजून वाढवणार. मग तुम्हाला त्रास संपवायचाय का ते त्रास दिलेले लोक आपल्या सर्वांना पाहिजे? काय करायचंय? संपवायचंय का? मग परिवर्तन पाहिजे का? मग परिवर्तन पाहिजे असेल तर हात वर करून सांगा की आम्हाला परिवर्तन पाहिजे. अहो धनुभाऊ आपल्या या मतदारसंघामध्ये लोक अतिशय प्रेमळ. मी जेव्हा या मतदारसंघामध्ये दुष्काळी परिस्थिती होती राष्ट्रवादीचे सर
पदाधिकारी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व मित्र पक्षाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर जेव्हा लोकांमध्ये फिरत होतो त्यावेळेस लोकांनी प्रेम दिलं. आता मतदारसंघामध्ये इलेक्शनच्या निमित्ताने मी फिरतो त्यांनी मला प्रेम दिलं. फार साधी माणसं पण या साध्या माणसांचा फायदा घेणारे अनेक लोक या मतदारसंघामध्ये आहेत. काय काय गावामध्ये दहशत आहे, तू राष्ट्रवादीचं काम करून दाखवस तुला बघतो. काय काय ठिकाणी तर असं म्हटलं जात की तू जर राष्ट्रवादीचं काँग्रेसचं काम केलं, मी पक्षाचं काम केलं की तुझ्या घरामध्ये येणारं पाण्याचं पिण्याचं पाणी सुद्धा आम्ही बंद करतो. फकराबाद मध्ये टँकर बंद केले, काही ठिकाणी काही कार्यकर्त्यांनी छावण्या चालू केल्या. त्या ठिकाणी छावण्या चालू असताना तुम्हाला फक्त माझंच काम करायचं असं राम शिंदे साहेब बोलतात आणि जो त्यांचा कष्टाचा पैसा त्या ठिकाणी अडकलाय म्हणतात की मतदान होऊ दे मग तुझ्याकडे बघतो. म्हणजे अशा प्रकारची दहशत या मतदारसंघामध्ये आज आहे. काही काही छावण्या त्यांच्या समजू शकतो, काही त्यांचे कार्यकर्ते आहेत पण काही चांगल्या पण छावण्या होत्या. पण कुठलीही छावणी असली तरी त्या ठिकाणी जनावरं कोणाची जातात तर आमच्या शेतकऱ्याची जातात. आणि तिथं जर आमच्या शेतकऱ्याला अडचण आली राष्ट्रवादीचे चार छावण्या चालू आहेत त्या चांगल्या. कर्जत मध्ये दोन आहेत, कुठलीच नाही, कुठलीच नाही. काय असू द्या, आता तुमचं जे म्हणणं आहे ते सगळ्यांचं म्हणणं आहे. आता या ठिकाणी आपल्या या मतदारसंघामध्ये अशा प्रकारची दहशत आज सर्वसामान्यांच्या मनामध्ये कुठेतरी बसली. मला तुम्हा सर्वांना विचारायचंय अशी दहशत ज्याच्यामध्ये आपल्या सर्वसामान्य लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो अशी दहशत उद्याच्या काळामध्ये या मतदारसंघामध्ये आपल्याला पाहिजे का? हे पाहिजे असेल तर आपल्याला परिवर्तन हे झालंच पाहिजे. पण 21 तारखेपर्यंत जर आपला आवाज कुणी दाबण्याचा प्रयत्न करत असेल तर हा सामाजिक कार्यकर्ता तुमच्या पाठीशी भक्कमपणे राहणार आहे. त्यामुळे अशी दहशत चालणार नाही. आणि अजून एक गोष्ट सांगतो, उद्याच्या काळामध्ये आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने प्रेमाने या परिसराचं आमदार म्हणून लोकप्रतिनिधित्व करत असताना माझ्याकडनं अशा प्रकारची वागणूक कुठेही मिळणार नाही. आपल्याला सर्वसामान्य लोकांची दहशत उद्याच्या काळामध्ये या मतदारसंघामध्ये आपल्याला करायची. आणि इथं उपस्थित असणारे सर्व राष्ट्रवादीचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, मित्र पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी असतील, ते सुद्धा इथे असलेल्या सर्वसामान्य लोकांना मनापासून चांगलीच वागणूक उद्याच्या काळामध्ये देतील असा शब्द आपल्या सर्वांना या ठिकाणी मी देतो. आपल्या या गावामध्ये या तालुक्यामध्ये पाण्याचा प्रश्न फार मोठा आहे. काही दिवसांपूर्वी खड्ड्यामध्ये अजितदादांची सभा झाली होती, त्या ठिकाणी दादांनी सुद्धा आपल्या सर्वांना सांगितलं होतं की उद्याच्या काळामध्ये आपल्या या मतदारसंघामध्ये हक्काचं पाणी आणायचं. औरंगावचे डॉक्टर गदादे त्यांनी, कैलासवासीय डॉक्टर गदादे त्यांनी पाण्यावर खूप चांगलं असं काम केलं, त्याचं प्लॅनिंग केलं, पण ते कधी अस्तित्वात आलं नव्हतं आणि त्याच्यामुळे त्याचा त्याला जर आपण ताकद देऊ शकलो आणि ताकद देत असताना त्याचा जर पाठपुरावा करू शकलो आणि पाठपुरावा करू शकलो असं मी म्हणणार नाही, मी पाठपुरावा करणारच. आणि त्या प्रकारचं पाणी आपल्या या मतदारसंघामध्ये उद्याच्या काळामध्ये आपल्याला आणायचं आहे. आणि एकदा पाणी आलं तर मग या मतदारसंघामध्ये आपली पीक पद्धत ज्या प्रकारे बदलणार आहे ती बदलल्यानंतर आपण सर्वजण हक्काचं नगदी पीक घेऊ शकतो. आणि जर आपल्या शेतामध्ये पाणी आल्यानंतर चांगलं पीक घेऊ शकलो
तर आपल्या शेतकऱ्याच्या हातात आणि मजुराच्या हातात चांगलं असं भांडवल फिरू शकत. आणि ह्यालाच तर खरं विकास म्हणतात. अशा प्रकारचाच विकास उद्याच्या काळामध्ये या मतदारसंघामध्ये आपल्याला करायचा. आणि हा करत असताना आपल्याला युवकांकडे पण दुर्लक्ष करून चालणार नाही. आमचे जे युवक आणि युवती आहेत ज्यांना आज हातामध्ये डिग्री पण काम नाही, जे असे असंख्य युवक आहेत त्यांना घरची परिस्थिती वाईट असल्यामुळे शिकू सुद्धा शिकले नाहीत, त्या लोकांच्या पाठीशी सुद्धा उद्याच्या काळामध्ये आपल्याला गंभीरपणे उभं राहायचंय. आज या उन्हामध्ये आपल्या सर्वांबरोबर माझ्या माता भगिनी पण या ठिकाणी उपस्थित आहे. मला माता भगिनींना सांगायचंय की आपल्याला बचत गटाच्या माध्यमातून तुम्हालाही उद्याच्या काळामध्ये ताकद द्यायची आणि त्याच्यातून तुमच्या हातामध्ये तुमच्या घरासाठी कसे 4 पैसे जास्त येईल यासाठी हा सामाजिक कार्यकर्ता प्रामाणिकपणे प्रयत्न करेल असा शब्द या ठिकाणी तुम्हा सर्वांना देतो. आज जर आपण बघितलं ज्या शहरामध्ये एवढी मोठी सभा दुपारी आपण घेतोय, खर तर जामखेड शहर अख्ख्या मराठवाड्यामध्ये आणि या परिसरामध्ये एकेकाळी फार फेमस होत. कारण का इथली बाजारपेठ अतिशय मोठी होती, ते काळातलं जे वैभव होत ते खूप मोठं होत. आणि हळूहळू कुठे ना कुठेतरी त्या वैभवाला इथं विकास न झाल्यामुळे तडा बसला. या वैभव शहरामध्ये आज जर आपण बघितलं तर 60 ते 70 दिवसांनी पाणी येत. आणि आपल्या या तालुक्यामध्ये अनेक गाव असे आज प्यायला आपलं हक्काचं सुद्धा पाणी नाही. त्या ठिकाणी आम्ही असेल आणि आमच्या बरोबर अनेक सामाजिक कार्यकर्ते असतील, प्रामाणिकपणे आम्ही प्रयत्न केला की या ठिकाणची जनतेला म्हणजे आपल्या सर्वांसाठी आपल्याला जे काय पाणी देत आहे ते टँकरच्या माध्यमातून गेले 6 ते 7 महिने आपण ते पाणी देत आलो. कारण का त्याच्या मागचा एक उद्दिष्ट होता की आमच्या माता भगिनींच्या डोक्यावरचा हंडा या आत्ताच्या काळामध्ये आपल्याला सोडायचा आहे आणि उद्याच्या काळामध्ये हक्काचं पाणी आल्यानंतर कायम स्वरूपी तो डोक्यावरचा हंडा आपल्याला काढायचा आहे. जे पाणी आपण सर्वांनी मिळून तिथे असणाऱ्या लोकांना दिलं ते स्वच्छ पाणी होत आणि जे शासनाच्या माध्यमातून पाणी दिलं गेलं कसं होतो. आता या ठिकाणचे आमदार म्हणजे मंत्री राम शिंदे साहेब त्यांनी अख्ख्या जिल्ह्याचा जो टँकरचा कॉन्ट्रॅक्ट होता त्याच्या या जामखेड शहरामध्ये राहिलेल्या एका कार्यकर्त्याला दिला. आणि त्या ठिकाणी आपल्या तालुक्याला 100 टँकर पाहिजे असतील तर फक्त 20 ते 30 टँकर चालू आहेत. मग 70 टँकर कुठे गेले? 70 टँकर तिथ्या कार्यकर्त्याच्या खिशात गेले आणि त्याच्यातून पैसा जो मिळाला त्याच्या घराचं भलं झालं. मग आमच्या या सर्वसामान्य लोकांना पाणी मिळू शकलं नाही. मग मला तुम्हा सर्वांना विचारायचंय ह्यालाच आपण माणूस की म्हणतो का? आपल्या महिलांचा आपल्या माता भगिनींचा आणि इथल्या असणाऱ्या जनतेचं हक्काचं पाणी त्या ठिकाणी कुणीतरी राजकारण करत असेल त्या ठिकाणी कुणी व्यवसाय करत असेल तर याला माणूस की म्हणत नाही. याला काय म्हणतात ते तुम्हालाच माहिती. पण एकच सांगतो जे काय म्हणतात ते 21 तारखेला मतदानाच्या माध्यमातून लोकशाहीच्या माध्यमातून आपल्या सर्वांना त्यांना ते उत्तर द्यायचंच आहे. आपल्या या मतदारसंघामध्ये फार वेगळ्या प्रकारचं राजकारण आजपर्यंत होत होत. गटागटाचं राजकारण असायचं, जातीपातीचं राजकारण असायचं. हे गटागटाचं आणि जातीपातीच्या राजकारणामुळेच आपला हा परिसर कुठेतरी विकासाच्या बाबतीत मागास राहिला. आज या मतदारसंघामध्ये आपण सर्वजण बघितलं तर अख्ख्या राज्याचं लक्ष या मतदारसंघावर लागलेलं आहे. कारण या मतदारसंघामध्ये इथे असणारं इलेक्शन सर्वसामान्य लोकांनी हातात घेतलंय आणि जेव्हा सर्वसामान्य लोक इलेक्शन हातात घेतात त्या ठिकाणी परिवर्तन हे होतच. पण 21 तारखेपर्यंत आपल्याला लढायचंय, शांत बसून चालणार नाही, शेवटपर्यंत लढायचंय. 21 तारखेचं मतदान आपापल्या गावामध्ये आपण सर्वजण घड्याळाच्या पाठीमागे उभं करणार का?
आवाज फार कमी राहू. येत्या 21 तारखेला आपापल्या गावामधलं मतदान जास्तीत जास्त आपण घड्याळाच्या मागे उभं करणार का? जर 21 तारखेची जबाबदारी तुम्ही सर्वांनी मतदानाची घेतली तर पुढच्या 5 वर्षाच्या विकासाची जबाबदारी या सामाजिक कार्यकर्त्यावर राहणार आहे. हे करत असताना आपल्या गावातले सगळे घटक आपल्याला विसरायला लागणार आहेत. गावामध्ये जे मतदान होईल त्या मतदानाचे असे श्रेय आहे ते श्रेय अख्ख्या गावाला मिळणार आहे. आणि शेवटच्या काळामध्ये तुम्हाला त्यांचे काय 4 ते 5 पंटर लोक तुम्हाला भेटायला येतील आणि म्हणतील अरे बाबा काय झालं ते विसरून जावा, 10 वर्षात काय आम्ही नाही केलं ते आम्हालाही माहिती, पण यंदा तरी आमच्या पाठीमागे उभं राहा. मला इथल्या शेतकऱ्याला विचारायचंय, जेव्हा आपल्या शेतामधलं जळलेलं पीक त्याच्यासाठी आपल्याला हक्काचं विम्याचं अनुदान मिळणार होत त्यावेळेस आपल्या डोळ्यातलं पाणी पुसण्यासाठी हे लोक आली होती का? मग हे जर आज आली तर ते कोणासाठी येणार? तुमच्यासाठी येणार का त्यांच्यासाठी येणार? मग ती त्यांच्यासाठी येणार असतील तर आपल्याला आज आपल्यासाठी निर्णय घ्यायचा आहे. कोणासाठी? मग परिवर्तन करायचंय का? परत एवढा कमी आवाज. परिवर्तन करायचं आहे का? परिवर्तन करायचं असेल तर आपल्या 21 तारखेला आपल्या सर्वांना लढायचं आहे. परिवर्तन झालं रोड कसले काय कसले हे मी काय बोलत नाही, ते तुम्हालाच माहिती. मगाशीच सांगितलं हक्काचं पाणी आपण आणणार आहे, त्यामुळे तुम्ही काय बोलू नका. तुम्ही मत मानलं, तुमचं मन आहे, तुम्हाला मन आम्हाला कळतं कर का? आम्ही सुद्धा मनातूनच विचार करतो. अशा पद्धतीने वेगळ्या प्रकारचं राजकारण या ठिकाणी करण्यात येत. आज दुपारी आज संध्याकाळी आपली डॉक्टर अमोल कोलेंची सभा ही मिरज गाव मध्ये आहे आणि त्या ठिकाणी अजून एक बीजेपीची सभा त्या ठिकाणी आहे. मला आत्ताच व्हॉट्सअपवर एक मेसेज आला की कर्जत मध्ये जेव्हा सभा होत असते त्या ठिकाणी भाजप मुंडे ताईचा कधीच फोटो लावत नाही आणि जेव्हा सभा खर्ड्यामध्ये असते त्या ठिकाणी मुंडे साहेबांचा आणि मुंडे ताईंचा फोटो त्या ठिकाणी लावला जातो. मला या ठिकाणी उपस्थित असणारे जे काही खंडातली माझी मित्रमंडळी आली असतील त्याला मला विचारायचंय आणि अख्ख्या मतदारसंघामध्ये मला विचारायचंय, हे इलेक्शन रोहित पवार विरुद्ध कोण आहे? परत एकदा सांगा, रोहित पवार विरुद्ध कोण आहे? मग आता या ठिकाणी आपली एक लढत एका विचाराच्या विरोधात आहे, ते म्हणजे सर्वसामान्य लोकांना आजपर्यंत कधीही विश्वासात घेतलं नाही असे या परिसरामध्ये असणारे आमदार म्हणजे राम शिंदे साहेबांच्या विरोधात आपली लढत आहे. म्हणून आपल्या सर्वांना एकत्रित यायचंय आणि हा जो विचार आहे तो सर्वसामान्य लोकांच्या विरोधातला आहे, तो उद्याच्या काळामध्ये आपल्याला खरं तर संपवायचा आहे. काय म्हणताय? असू द्या. आज या ठिकाणी बरेच मुद्दा आहेत, मुद्दे घ्यायचे झाले तर बरंच बोलू शकतो, पण मी माझ भाषण उरक्त घेतो. फक्त कुठल्याही दहशतवादाला तुम्ही आहारी जाऊ नका. तुमच्या सर्वांसाठी आम्ही सर्वजण उद्याच्या काळामध्ये आहे. तुमच्या सर्वांचे जे काही महत्वाचे प्रश्न, नोकरीपासून शिक्षणापर्यंत, शिक्षणापासून आरोग्यापर्यंत, आरोग्यापासून हक्काच्या पाण्यापर्यंत, पिण्याच्या पाण्यापर्यंत, आणि इथं असणारे असंघटित क्षेत्रापासून जे काही व्यापारी मंडळी आहेत त्यांच्यापर्यंत हे सगळे विषय आणि अडचणी मला समजल्या. आणि उद्याच्या काळामध्ये या मतदारसंघामध्ये आपल्याला असं मॉडेल तयार करायचंय की पुढच्या 5 वर्षानंतर कर्जत जामखेडचं विकासाचं मॉडेल अख्ख्या देशात काय अख्ख्या राज्याच्यामध्ये देशामध्ये आपल्याला चर्चेत आलं पाहिजे. त्यामुळे आता आघाडीच्या पाठीशी मनापासून तुम्ही उभे राहा. आपल्या बरोबर काँग्रेस, शेतकरी संघटना, या तालुक्यामध्ये प्रहार संघटना, या परिसराच्या परिवर्तनामध्ये तुमचा हातभार लावा एवढंच सांगतो. इथं थांबतो. जय हिंद,
जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी, जय आघाडी।